नमस्कार, मी शरद तांबे, मुंबईच्या जवाहर विद्याभवन या शाळेमध्ये माध्यमिक विभागाला गणित या विषयाचं अध्यापन करतो। आज आम्ही त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय समजून घेणार आहोत आणि यासाठी जिओजेब्रा या सॉफ्टवेअरचा वापर करणार आहोत। जिओजेब्राची तुम्हाला जशी ओळख आहे, त्या जिओजेब्रामध्ये मी एक तुम्हाला छोटीशी कृती दाखवणार आहे। फक्त निरीक्षण करायचे की मी कोणती कृती करतोय। पॉलिगॉन टूल्स मी घेतलं, एक त्रिकोणाची रचना केली, मी त्यांना नावं देतोय, बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी। कुठल्याही दोन बाजू घेऊन त्यांचा मला मिड पॉईंट काढायचा आहे। समजा मी ही बाजू घेतली आणि ही बाजू घेऊन त्या क्लिक केलं, मला मिड पॉईंट मिळाले, त्या मिड पॉईंटला मी नावं दिलीत आणि हा मिड पॉईंट मी सेगमेंटद्वारे जोडला। जोडल्याच्या नंतर माझी पहिली कृती अशी राहील की याची लांबी मला मोजायची आणि ती लांबी मोजण्यासाठी मी डिस्टन्स ऑर लेंथ या टूलचा वापर करून याच्यावर क्लिक करणार आहे। त्याचप्रमाणे बी सी वर क्लिक करणार आहे, म्हणजे ही लांबी आणि ही लांबी तुम्हाला मिळेल। आणि हे करत असतानाच कोण मापन करायचं आहे, कोण ए डी ई हा कोण आणि त्याबरोबर कोण ए बी आणि सी हवाय, कुठल्या बाजूने मला मोजायला पाहिजे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने। मग घड्याळाची विरुद्ध दिशा म्हणजे मी कसं जाईन, सी बी आणि ए। ओके, अँगल मी सिलेक्ट केला, सी सिलेक्ट केला, बी सिलेक्ट केला आणि डी सिलेक्ट केला, आला अँगल। हा अँगल जसा मोजला मी तसाच हा अँगल मोजायचा आहे। आणि मी तुम्हाला एक वर्कशीट देईन, त्या वर्कशीटमध्ये ह्या सगळ्या किमती लिहायच्या आहेत। 4 ते 5 त्रिकोण काढायचे आहेत प्रत्येकाने, एकाच आकाराचे असं कामा नाही, ते वेगवेगळ्या आकाराचे। या ठिकाणी असं वर्कशीट आहे, त्याच्यामध्ये इथे 5 त्रिकोण तुम्ही वेगवेगळे काढायचे। डी वन ची लांबी डी वन च्या कॉलम मध्ये भरायचे, डी टू ची लांबी अर्थात ही लांबी सेंटीमीटर मध्ये असेल, कोण एक्स चं मापन करायचं आणि कोण वाय चं मापन करायचं। मी जिओजेब्राच्या मदतीने प्रमेयासाठी आवश्यक असलेली रचना एका त्रिकोणामध्ये विद्यार्थ्यांना करून दाखवली। विद्यार्थ्यांनी तीच रचना 5 वेगवेगळ्या त्रिकोणामध्ये केली, निरीक्षण केलं, त्या निरीक्षणाच्या नोंदी त्यांनी तक्त्यामध्ये घेतल्या आणि त्यावरून त्यांनी निष्कर्ष काढला। 36.40। तुमची वर्कशीट तयार झालेली आहे, तुम्ही निष्कर्ष लिहिलेला आहे आणि आता मला प्रत्येकाने निष्कर्ष वाचून दाखवायचे। हा, D1 हा D2 पेक्षा लहान मापाचा असतो व कोण एक्स आणि कोण वाय दोघे समान मापाचे असतात। नेक्स्ट, D1 इज ग्रेटर दॅन D2, अँगल एक्स इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय। ओके, कोण एक्स एंड वाय याचे माप सेम असतं। व्हेरी गुड। हा, D2 हा D1 चा डबल दुप्पट असतो। प्राथमिक गोष्टी समजल्या, चांगलं, सगळे निष्कर्ष तुम्ही ऐकलेत। आता आपण या सगळ्यांच्या निष्कर्षामधून एक निष्कर्ष तयार करायचा। आता मी काही प्रश्न विचारणार, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची। या आकृतीमध्ये D1 आणि D2 म्हणजेच डिस्टन्स ऑफ DE आणि डिस्टन्स ऑफ DC, D1 आणि D2 ह्या दोघांच्या मापाकडे जर पाहिलं तर एक माप आहे 4.82 आणि BC चं माप 9.64 आहे। यामध्ये काही साम्य दिसतंय का तुम्हाला, काय दिसतंय? 9.64 म्हणजेच कोणाच्या बाबतीत, कोण ए डी ई च माप आहे 69.51 आणि कोण बी च माप आहे 69.61। दोन्ही मापांमध्ये कोणती गोष्ट निदर्शनास येत आहे? कोण ADE व कोण DBC हे एकरूप आहे। एकरूप आहे, व्हेरी गुड। आता या दोन गोष्टी तुम्हाला एकीकडे कोणांची एकरूपता दिसते, जर हे दोन्ही कोण एकरूप आहेत तर रेषाखंड DE आणि रेषाखंड BC सेगमेंट DE यांच्या बाबतीत काय निष्कर्ष काढता येईल? लाईन DE अँड लाईन BC ह्या दोघी समांतर रेषा आहेत। लाईन सॉरी, रेषाखंड आणि रेषाखंड BC समांतर। व्हेरी गुड। अजून, त्या दोन्ही सेगमेंट एकमेकांशी पॅरेलल आहेत। मुलांनी तक्त्यामध्ये नोंदी घेतल्या,
आपल्या भाषेमध्ये त्यांनी निष्कर्ष मांडले. त्या निष्कर्षावरती आम्ही वर्गामध्ये चर्चा केली. त्या चर्चेमधून एक सामूहिक अशी समज विकसित झाली आणि त्या आधारे आम्ही प्रमेयाच्या विधानाकडे पोहोचलो. आता मला सांगायचं आहे, ज्या काही गोष्टीचा आपण इथे सगळं विचार मंथन केलेलं आहे, दोन रेषाखंड आहेत, दोन्ही समांतर आहेत, मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू कशाचा आहे? त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्ये. आता मला ह्या सगळ्या याच्यातून एक निष्कर्ष तयार करायचा आहे. थोडीशी सुरुवात करून देऊ का तुम्हाला मी? ओके. सुरुवातीला आपण जी क्रिया केली होती ती अशी क्रिया केली होती की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंना मध्यबिंदू काढले होते, बरोबर, आणि ते जोडले होते. बघा माझ्या स्टेटमेंट कडे, म्हणजे विधान कसं तयार होईल. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचा मध्यबिंदू घेऊन त्याला ते ती रेषाखंड जोडली. थोडी थोडी जवळ येते, थोडा अजून मी क्लू देतो तुम्हाला. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचा मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड हा त्याच त्रिकोणाच्या तिसऱ्या हातवरती करायचे. आता दोनच शब्द राहिले आहेत. तिसऱ्या बाजूला समांतर असतो. तिसऱ्या बाजूला समांतर असतो. पाहत आता जे विधान आपण तयार केले ना, ते विधान मला पूर्ण कोण बोलून दाखवेल? त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूस निम्मा असतो आणि ते दोन रेषाखंड समांतर असतात. व्हेरी गुड. या प्रमेयाचं आपण नामकरण करून टाकूया. या प्रमेयाला म्हणतात त्रिकोणाच्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे प्रमेय.